जर तुमचा कंटेन्शन या बेस्ट फायमध्ये नसाल तर तुम्हाला आता कामाला लागायची वेळ आलेली आहे. तर उठा, उघडा मोबाईल, वोटिंग ऍप काढा, तुमचा जो कंटेन्शन आहे त्याला वोट करा, सुरू करा. हॅलो फ्रेंड्स, आय एम युअर फ्रेंड निरंजन अँड यू आर वॉचिंग माय चॅनल निरंजन यस लगारे. तर मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठी 5 हा सीझन सुरू आहे, ज्यामध्ये तुम्ही नक्कीच एन्जॉय करत आहात. तर या बिग बॉस मराठी 5 मध्ये काही कंटेस्टंट असे आहेत की जे शेवटपर्यंत राहणार आहेत आणि 5 बेस्ट 5 मध्ये राहणारच आहेत आणि ते कधीही बाहेर पडणार नाही. तर हे जी तुम्हाला मी आता माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही आणि ते विथ रिझन तुम्हाला मी सांगणार आहे की का, आणि इट इज अ फॅक्ट, हे बदलू शकत नाही. तर मित्रांनो, त्यात सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे अरबाज. तर अरबाज हा बिग बॉस मध्ये टॉप 5 मधला कंटेस्टंट राहणार आहे. सगळ्यात मेन कारण हे आहे की तुम्ही त्याचा गेम पाहिला असेल, आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे तो एका ठराविक लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यामुळे तो बिग बॉस मधनं बाहेर पडणं शक्य नाही. जरी नॉमिनेट झाला तरी त्याला त्या प्रमाणात तसे वोटिंग मिळणार आहेत हे तुम्हालाही चांगलं समजलं असेल आता. त्यामुळे तो बिग बॉस 5 टॉप 5 मध्ये सीझन 5 मधला 100% असणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटला आणि काहीतरी मी ट्विस्ट तुम्हाला सांगणार आहे जे की आहे बिग बॉस रिलेटेड. तर मित्रांनो, आता 2 नंबरला जो कंटेस्टंट आहे ती कधीही बाहेर पडू शकत नाही, हे नाव आहे निक्कीच. कारण निक्की हिला बिग बॉसचा आधीच अनुभव आहे आणि आता ती सुद्धा इथे अतिशय भयानक पद्धतीने खेळत आहे. म्हणजे आपण जर म्हणलं की सुरुवातीला शो तिच्यावर सुरू होता तर हे काही चुकीचं ठरणार नाही, कारण तिनं खेळायचं कसं तिला माहित आहे आणि त्याप्रमाणे ती खेळत आहे. आणि जे मागच्या आठवड्यामध्ये आपण चित्र पाहिलं ते आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण ह्या आठवड्यामध्ये तिने स्वतःमध्ये बदल केलेले आहेत आणि ती जरी नॉमिनेट होऊ शकत नाही आणि झालेली आहे, झाली तरी ती सेफ 100% होणार आहे, कारण तिला त्याप्रमाणे वोटिंग मिळणार आहे. तिच्याविषयी जे लोकांचे मतं बदलत आहेत ते का आणि कसे बदलतायत याच्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर मित्रांनो, 3 नंबरला जे नाव असणार आहे की ह्या कंटेस्टंट बिग बॉस मधून बाहेर पडू शकत नाही, हे तुम्ही सुद्धा मान्य करशील, कारण ते नाव आहे धनंजय दादा डीपी. हे एक मराठी रील स्टार आहेत आणि ते कोल्हापूरचे असले तरी त्यांना अन्न महाराष्ट्रातून भरपूर सपोर्ट मिळत आहे. रील्स तुम्ही पाहिले असालच, ते नॉमिनेट होऊ शकत नाहीत झालेले, पण ते सुद्धा नक्कीच परत सेफ होणार याची 100% गॅरंटी आहे. त्यामुळे डीपी दादा हे 100% फायनल 5 मध्ये राहणारच राहणार. नाव आहे ते असं आहे की अनएक्सपेक्टेडली ही व्यक्ती बिग बॉस मध्ये खूप लोकांना नको होती, तरी सुद्धा बिग बॉसने मोठं मन करून त्या व्यक्तीला बिग बॉस मध्ये घेतलं. सुरुवातीला शांत शांत वाटणाऱ्या व्यक्तीने आता इथे धमाका घातलेला आहे. तर ती व्यक्तीचं नाव आहे द वन अँड ओनली सूरज. तर सूरजने आपला खेळ दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि जरी तो नॉमिनेट झाला तरी त्याचे फॅन फॉलोइंग एवढे आहे की ती त्याला 100% सेफ करणार. तुम्ही हे लिहून ठेवा, कारण सूरज कधीही बिग बॉस मधून बाहेर पडू शकणार नाही, कारण त्याचा गेम इम्प्रूव्ह होत आहे आणि तो स्वतःला डेव्हलप करत आहे. त्याचबरोबर त्याचे फॅन फॉलोइंग जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. मी सूरजचे व्हिडिओ जास्त पाहिले नव्हते, पण बिग बॉस मध्ये त्याला पाहिल्यापासून मी पण सुद्धा त्याचा फॅन झालेला आहे. तो अतिशय बेस्ट खेळत आहे आणि हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपणही सुद्धा मान्य करून हे निश्चित सांगू शकतो की तो बेस्ट ऑफ 5 मध्ये राहणारच. बेस्ट 5 मधलं शेवटचं नाव कुणाचं असेल तुम्हाला वाटते, तुम्ही अंदाज करू शकत असाल काय? तर अनएक्सपेक्टेडली बेस्ट 5 मध्ये 5वी व्यक्ती, 5वा कंटेस्टंट असणार आहे इरिना. कारण तिने स्वतःचा गेम डेव्हलप केलेला आहे. सुरुवातीला शांत वाटणारी इरिना किती आक्रमक, किती चांगल्या पद्धतीने खेळते हे तुम्ही सुद्धा पाहिला असेल. आणि ज्या पद्धतीने तिने डीपी दादावर मराठी शिकवली, ज्या पद्धतीने ती मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः सगळे जे फॅन होत आहेत आणि जे जे कंटेस्टंट बिग बॉस मधून बाहेर पडणार आहेत किंवा पडतील, त्यांचे सगळे फॅन फॉलोइंग हे इरिनाकडे डायव्हर्ट होणार आहे.
हे माझं सेंटेंस तुम्ही लिहून ठेवा, तुम्ही सुद्धा त्याचे फॅन झाला असाल हे तुम्ही मान्य करत आहात सध्या, कारण ज्या पद्धतीने ते मराठी बोलते आणि तुम्ही पुढे सुद्धा स्वतःला खूप ज्या प्रकारे डेव्हलप करणार आहे. सुरुवातीला हिंदी आणि इंग्लिश बोलणारी मुलगी अक्षरशः मराठीमध्ये भांडते बोलते, म्हणजे हे चेंज एवढं इझी नाही आहे. आपल्याला एखादी भाषा शिकायची म्हणजे किती वेळ लागतो, मग तिने खूप कमी कालावधीमध्ये स्वतःला एवढं डेव्हलप करत आहे, त्यामुळे सगळेच तिचे फॅन होत आहेत. त्यामुळे ती जर नॉमिनेट झाली तिला सुद्धा वोटिंग अक्षरशः पाऊस पडणार आहे वोटिंगच्या त्याच्यावरती. मित्रांनो, हा बिग बॉसचं गेम आहे, शेवट काही होऊ शकतं, कोणी कुठे बाजी पलटू शकतं. जर तुमचा कंटेन्शन या बेस्ट फायमध्ये नसाल तर तुम्हाला आता कामाला लागायची वेळ आलेली आहे. तर उठा, उघडा मोबाईल, वोटिंग ऍप काढा आणि तुमचा जो कंटेस्टन आहे त्याला वोट करा सुरू करा. आणि हे जे चित्रात दिसत आहे ते तुम्ही सुद्धा बदलू शकता. जर वाचलं तुमचा कंटेस्टन याच्यामध्ये नाही आहे तर तुम्ही वोटिंग थ्रू तुमच्या कंटेस्टनला फ्लिप करू शकता. आणि हा जो निर्णय आहे, हा जो निकाल आहे, तो बदलण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या हातात आहे सध्या. त्यामुळे तुम्ही वोटिंग लाईन सुरू आहेत, त्याप्रमाणे तुम्ही वोटिंग कधीही करू शकता. मित्रांनो, मी जसं की तुम्हाला म्हणलो लोकशेवटला, मी तुम्हाला काही ट्विस्ट सांगणार आहे. तर तो ट्विस्ट असा आहे की जर फायनल पास म्हणजे पाचव्या नंबरला किंवा फायनल पास मध्ये एकूण मध्ये जर अभिजित हा गेला तर सगळी बाजू पलटणार आहे आणि बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर हा अभिजित होणार आहे. मित्रांनो, तुम्ही नोटीस केलं असेल की अभिजित हा एकदम सायलेंटली खेळत आहे, तो त्याचा गेम खेळतोय पण दाखवून देत नाही आहे. आणि तो ज्या ठिकाणी खेळत आहे त्या ठिकाणी तो नक्कीच विनर होत आहे. अगदी सायलेंटली तो खूप वेळा हरून सुद्धा जिंकत आहे मित्रांनो. त्यामुळे हा गेम पलटण्याचे सामर्थ्य त्याने दाखवलेले आहे. आणि खूप जणांनी नोटीस सुद्धा केलं असेल मित्रांनो, तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. तर मित्रांनो, अच्छी माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, पुन्हा भेटू असते छानशा व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.